नमस्कार आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगापासून डोसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम कॉपर सल्फेट तसेच फायबर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळेच आज आपण ही हेल्दी रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी साधारण दोन कप हिरवे मूग घेतलेले आहेत वजनाने हे साधारण दोनशे ग्रॅम आहेत आता आपण हे मोड आलेले हिरवे मूग दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात यासाठी हे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे व आपण हे साधारण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत रेसिपी अतिशय झटपट म्हणजे अगदी दहा मिनटात बनून तयार होते आपले मूग स्वच्छ धुवून झालेले आहेत आता इथे मी साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक अर्धा इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे व अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी दहा ते बारा पालकची पाने घेतलेली आहेत आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून याची पेस्ट तयार करून घेऊयात आपण मिक्सरमध्ये याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे आपण चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे यामुळे याला कुरकुरीत पण येतो आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तांदळाचं पीठ व पालक ऑप्शनल आहे याची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात व हे बॅटर व्यवस्थित सरसरीत असं बनवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता चवीला अतिशय अप्रतिम आणि आरोग्यासाठी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यावर थोडंसं तेल स्प्रेड केलेलं आहे व यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन टिश्यू पेपरने पुसून हा तवा मी सिझनिंग करून घेत आहे आता आपण यावर डोशाचं बॅटर एक पळीभर ॲड करूयात व चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने हे छान गोलाकार पसरवून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर कधीही बनवू शकता लहान मुलांच्या टिफिनसाठी तर अतिशय उत्तम आणि हेल्दी असा ऑप्शन आहे फक्त मिरची थोडी कमी घाला कारण लहान मुले शक्यतो तिखट खात नाहीत वरची बाजू पूर्णपणे ड्राय झाली की आपण यावर एक चमचाभर तेल सोडून घेणार आहोत तुम्ही इथे तेल तूप तसेच बटरसुद्धा वापरू शकता आता आपण हा पलटी करून एक मिनिटभर खालच्या बाजूनेसुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी पाहता येतील धन्यवाद